खडकलाट येथील शर्यतीत मुरगुडच्या रवी मांगलेंची बैलजोडी प्रथम, खडकलाट उर्सानिमित्त आयोजन, नांदगावची बैलजोडी द्वितीय। सालाबादप्रमाणे खडकलाट येथील ग्रामदैवत श्री मर्द गैबीपीर देवाच्या उर्सानिमित्त भव्य जनरल दुबैली गाड्यांच्या व इतर शर्यतींचे आयोजन करण्यात आले होते। यातील भव्य जनरल दुबैली गाड्यांच्या शर्यतीत मुरगुडच्या रवी मांगले यांच्या बैलजोडीने प्रथम क्रमांक पटकावून 21,000 रुपये रोख बक्षीस व निशाणाचे मानकरी ठरले। रणजित पाटील नांदगाव यांच्या बैलजोडीने द्वितीय व प्रकाश रणवडे कडगाव यांच्या बैलजोडीने तृतीय क्रमांक मिळवून अनुक्रमे 15,000 व 7,000 रोख बक्षीस मिळवले। तब्बल 2 वर्षांनी भरलेल्या या मैदानात हजारो शर्यत प्रेमी आणि नागरिक उपस्थित होते। यावेळी याशिवाय इतर शर्यतीतील विजेते पुढील प्रमाणे। जनरल 1 बैल 1 घोडागाडी शर्यतीत अविनाश ऐनापुरी शिरडोन, प्रकाश देवडकर चिकोडी व शीतल झलक लक्ष्मी कोडी। जनरल घोडागाडी शर्यतीत बरकत मुल्ला औरवाड, सर्जेराव मुलाने हुपरी व फिरोज चौस बोरगाव यांनी प्रथम ते तृतीय क्रमांक पटकाविले। घोडागाडी शर्यतीत सचिन कत्ती बारवाड, अण्णासो खोत हनबरवाडी व जयसिंग कांबळे चिखलवाड यांनी बक्षीस पटकावले। खडकलाट पंचकृषी घोडागाडी शर्यतीत अनिल गावडे खडकलाट, सुरेश चव्हाण चिखलवाड व सोनल शिंदे बारवाड यांनी बक्षिसे मिळविले। तर बसून घोडा शर्यतीत नितेश कत्ती वाळकी, बाळू खोत हातकणंगला व प्रवीण गडिंगलज यांनी अनुक्रमे बक्षीस मिळविले। तत्पूर्वी या शर्यतीचे उद्घाटन येथील ग्रामपंचायतचे उपाध्यक्ष कुमार पाटील यांच्या हस्ते भूमिपूजनाने व श्रीफळ वाढून, तर येथील ब्लॉक काँग्रेस समितीचे अध्यक्ष सतीश पाटील, ग्रामपंचायत सदस्य वासू गावडे, सुभाष कुंभोजे, मारुती धुमाळ, भीमा बडके यांच्या हस्ते श्रीफळ वाढून करण्यात आले। बक्षीस वितरण तालुका पंचायतचे माजी सदस्य नासर तहसीलदार, ग्रामपंचायत माजी उपाध्यक्ष कुमार पाटील, वासू गावडे, उरुस कमिटीचे बंडा सरदार सुनील पाटील, मुरलीधर कुलकर्णी, बाळू वर्गे, मुकुंदराव कुलकर्णी, गौरव सरदार, अंतू कुलकर्णी, भीमा बडके यांच्यासह देणगीदार ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आले। शर्यतीसाठी बक्षिसे व इतर प्रकारे सहकार्य केल्याबद्दल बंडा सरदार यांनी देणगीदारांचे व ग्रामस्थांचे आभार मानले।